पारनेर येथील मौजे धोत्रे बुद्रुक बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे वनविभागात निवेदन अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक या ठिकाणी जयश्री रोकडे यांच्या मालकीचे गट नंबर तीस ऑब्लिक एक या ठिकाणी काही बेकायदेशीर वृक्षांची कत्तल केली आहे या आणि कत्तलीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन जयश्री रोकडे यांनी दिलंय तर या निवेदनात म्हटलंय की आमच्या शेतात बेकायदेशीर वृक्षांची कत्तल सुरू आहे संबंधित माहिती मिळताच त्या ठिकाणी गेले असता ट्रॅक्टर वाहक तसेच पिकअप या ठिकाणी झाडे तोडून आकडे घेऊन जाताना पाहायला मिळालं त्यांना अडवून विचारपूस केली असता यातील चार पाच अनोळखी इसमांनी दमदाटी केली कोणतीही शासकीय परवानगी नसताना त्यांनी बेकायदेशीर वृक्षांची कत्तल केली आहे या ठिकाणी तेरा झाडांची संख्या होती तरी बेकायदेशीर वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीनं केली आहे कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय या प्रसंगी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे तालुका अध्यक्ष पप्पू कासुटे सुदर्शन वेलकर तक्रारदार जयश्री रोकडे रमेश घोरपडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर